विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गुंडांशी साटलोटं असल्याचा आरोप केल्यानंतर पुणे पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेत. पुण्यातल्या पोलीस आयुक्तांनी शहरातल्या 200 ते 300 गुंडांची परेड सुरू केली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातल्या गुन्हे शाखेत गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवाळ याच्यासह अनेक गुंड आणि त्याच्या बगल बच्चांची परेड करण्यात आली, त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तालयात गुन्हेगारांची जत्रा भरली होती. पुणे आणि परिसरातील गुंडांच्या या 10 ते 12 महत्वाच्या टोळ्या आहेत, त्याचे म्होरके आणि त्यांच्या सोबत काम करणारे त्यांचे साथीदार या सगळ्यांना पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलेलं होतं. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात या सगळ्यांची परेड घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांचे गुंडांसोबतचे फोटो सध्या विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत आणि या गुंडांचे सरकारसोबत आणि सरकारचे गुंडांसोबत संबंध असल्याचा आरोप होतोय. त्याच पार्श्वभूमीवरती पुणे पोलीस आयुक्तांनी केलेली ही कृती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. वाहन हे दोन आहे, सुमो आहे, ते पुढे ढकलून घ्या जरा. पुढच्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका देखील आहेत आणि त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये हा देखील या परेड मागचा उद्देश असू शकतो.